सबस्क्राइब करा मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला आणि जे बेलचं चिन्ह दिसतंय त्याला प्रेस करा. याने तुम्हाला मी जे नवीन नवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे तुम्हाला कळण्याची भाकरी ते पूर्ण पीठ कसं बनवायचं त्यापासून ते पीठ बनवण्या कळण्याची भाकरी बनवण्यापर्यंत प्रोसेस पूर्ण इथे करून दाखवणार आहे. तर पीठ कसं बनवायचं ते आपण पहिलं बघून घेऊया. आता इथे त्यासाठी इथे ज्वारी घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी ज्वारी असेल हवी असेल तेवढी घ्यायची. मी 1.5 किलो इथे ज्वारी घेतलेली आहे आणि त्यासाठी 1/2 किलो इथे उडद वापरलेलं आहे. माझ्याकडे उडदाची डाळ जास्त असल्यामुळे मी उडदाची डाळ वापरते. याला अख्खे उडीदच शक्यतो वापरतात पण हे उडदाची डाळ वापरली तरी पण चालते. तर आता ज्वारी इथे आता चाळणीमधून चाळून घेणार आहे आणि याला नीट व्यवस्थित निवडून घेणार आहे. तर आता ज्वारी इथे चाळून घेतीये. त्यामध्ये मला इथे करडीचे दाणे सापडले. याच्यापासून खूप छान खीर बनवतात करडीचे दाण्यांपासून. तर आता ते सगळं साफ करून घ्यायची अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्यामध्ये आता काळे उडीद जे आहे ते इथे पूर्ण पॅकेट मी घालून घेतलेलं आहे 1/2 किलोचं. समजा 1 किलो ज्वारीसाठी तुम्ही 1/2 किलो काळे उडीद वापरू शकता. अख्खे उडीद पण तुम्ही वापरू शकता, छान लागतात ते आणि जास्त. पण माझ्याकडे डाळ जास्त असल्याने मी ही डाळ वापरलेली आहे. तर ज्या ज्या वेळेला मी दळण करते त्या त्या वेळेला माझा मुलगा मला असा परेशान करतो, मध्ये मध्ये करतो मला दळण करू दे म्हणून. तर आता तो इथे सगळं बाकीचं प्रोसेस करून घेतो आहे. तर दळण इथे माझं करून झालेलं आहे. आता याला तुम्ही ह्या पिठाला गिरणीमधून दळून आणायचे आहे. जसं ज्वारी भा आणि बाजरीचं पीठ दळतो त्याप्रमाणेच तेवढं जाडसर हे पीठ तुम्हाला इथे दळून आणायचं आहे. तर गिरणीतून आता मी इथे पीठ इथे करण्याचं दळून आणलेलं आहे आणि टेक्स्चर तुम्हाला दाखवते मी जळून. अशा प्रकारे ते थोडंसं उडीद टाकल्यामुळे थोडंसं काळसर काळसर दाणे त्या पिठामध्ये दिसतात आणि टेक्स्चर तुम्हाला अशा प्रकारचं इथे बनवून आणायचं आहे. गव्हाच्या पिठासारखं बनवायचं नाही आहे, नाही तर भाकरी चिकट होऊ शकते. ऑलरेडी उडीद चिकट असल्यामुळे ही भाकरी चिकट होते पण टेस्ट याची खूप छान लागते. तर आता थोडंसं पीठ मी याच्यात काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे. जेवढ्या भाकरी तुम्हाला बनवायचं तेवढं पीठ तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे. मीठ घालून याला आता नीट मिक्स करून घेणार आहे आणि आता याला मिक्स झाल्यानंतर नॉर्मल जे पाणी येतं ते मी इथे घालून घेणार आहे. गरम पाणी वगैरे काही वापरायची गरज पडत नाही. जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ते इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून याला याचा एक गोळा करून घेणार आहे किंवा कणिक मळून घेणार आहे. तर अशा प्रकारे आता थोडं थोडं पाणी घालून मी याचा डो बनवून घेते. तुम्हाला जर परातीमध्ये भाकरी करायची असतील तर परातीमध्ये पण तुम्ही करू शकता पण मी बाउलमध्ये कणिक मळून नंतर त्याला पोळपाटावर बनवत असते. तर आता डो तुमचा म्हणजे गोळा बनवून तयार झालेला आहे भाकरी बनवण्यासाठी. अशा प्रकारची तुम्हाला ठेवायची आहे कन्सिस्टन्सी, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. तर आता ही भाकरी बनवायला खूप सोपी जाते. ज्यांना जर भाकरी हाताने बनवता येत नसेल त्यांनी कळण्याच्या भाकरी बनवण्यापासून सुरुवात करावी, कारण ही भाकरी बनवताना बिलकुल फाटत नाही. कारण यामध्ये उडीद असते ते चिकट असते त्यामुळे ती भाकरी फाटत नाही. तर आता थोडासा पोर्शन कणकेमधला घेऊन मी इथे आता ते त्याला नीट गोळा गोळ्याशी त्याची उंडा बनवून घेतलेला आहे आणि पोळपाट घेतलेला आहे एक थोडंसं. त्याला आता मी पोळपाटावर दोन प्रकारे मी तुम्हाला करून दाखवणार आहे, हाताने पण आणि बेलनाने पण लाटून दाखवणार आहे. तर थोडंसं पीठ याला लावून घेतलेलं आहे मी आणि आता हाताने तुम्हाला ही भाकरी अशी थापून घ्यायची आहे किंवा बनवून घ्यायची आहे. त्याची काठ फाटली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ही थापायची आहे व्यवस्थित. कंटिन्यू व्हिडिओ केलेला आहे, कट केलेला नाही ह्या बिलकुल भाकरी बनवताना. तर अशा प्रकारे तुम्हाला हलक भाकरी थापून घ्यायची आहे. तर आता भाकरी इथे बनवून झालेली आहे. याला तवा गरम करत ठेवलेला आहे मी. तव्यावर आता याला आपण भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आता या भाकरीला काढून घ्यायचं आहे आणि जी खालची बाजू आहे ती वर करायची आहे आपल्याला पिठाची बाजू, आणि ज्या बाजूने आपण थापलेली आहे ती बाजू आपल्याला खाली टाकायची आहे तव्याच्या साईडला. तर अशा प्रकारे आता भाकरी इथे तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि एका बाजूने याला पाणी लावणार आहे मी. जर तुम्हाला हाताने गरम असेल पाणी लावणं जमत नसेल तर तुम्ही इथे सिलिकॉनचा ब्रश किंवा कोणताही तुमचा जो घरात ब्रश असेल किचनमधला तो तुम्ही इथे वापरू शकता पाणी लावण्यासाठी. तर पाणी लावण्याला आता एका बाजूने पलटी करून घेतलेला आहे. जसं फुलका आपण एका बाजूने कमी शेकतो आणि एका बाजूने जास्त शेकतो त्याप्रमाणेच भाकरी शेकायची असते. तर एका बाजूने आता पूर्ण शेकून घेतलेली आहे. जी कमी बाजू शेकलेली होती ती आता गॅसवर इथे मी पूर्ण भाजून घेणार आहे आणि हाताने थापलेलीसुद्धा भाकरी टमटम इथे फुगलेली आहे तुम्हाला दिसत असेल. याला आता नीट भाजून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे आता हाताने जी भाकरी मी इथे बनवलेली ती कळण्याची ती बनवून झालेली आहे. पुढे मी तुम्हाला आता बेलण्याने कशी लाटायची आहे, ज्यांना जमत नाही भाकरी हाताने त्यांच्यासाठी दाखवते हा व्हिडिओ, तसंच बेलण्याने लाटून दाखवणार आहे. आता थोडासा उंडा मी इथे घेतलेला आहे किंवा एक पोर्शन इथे मी कणकेचा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला पीठ लावून आता याला हलक्या हाताने बेलण्याने रोल करून घेणार आहे, लाटून घेणार आहे. बिलकुल प्रेशर द्यायचं नाही आहे, जर तुम्ही प्रेशर दिलं तर भाकरीचे पूर्ण तुकडे तुकडे होऊन ती फाटू शकते. हलक्या हाताने तुम्हाला ही भाकरी इथे लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भाकरी आता इथे लाटून झालेली आहे आणि सेम प्रोसेस तीच भाजायची आपल्याला करायची आहे. ज्या बाजूने आपण लाटलेली आहे ती बाजू आपल्याला तव्याच्या साईडला खालून टाकायची आहे आणि पिठाची खालची बाजू आपल्याला वर करायची आहे. त्यानंतर याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यानंतर याला आता पलटी करायचं आहे. एका बाजूने लवकर पलटी करायचं असतं आणि नंतर दुसऱ्या बाजूने नीट शेकून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने आता इथे नीट शेकून झालेलं आहे आणि आता उरलेलं मी गॅसवर शेकून घेते दुसरी बाजू. आणि लाटलेली जी भाकरी आहे ती पण पूर्ण व्यवस्थित फुगलेली आहे टमटम एकदम. तर अशा प्रकारे आता कळण्याची भाकरी तुमची बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही बेसनसोबत खाऊ शकता, ठेच्यासोबत खाऊ शकता, सगळ्यात जास्त छान ही ठेच्यासोबत लागते. तर आता लिंबाचा ठेचा मी इथे केलेला आहे. ह्या लिंबाच्या ठेच्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, ती तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही बघू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लिंक देते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिला तर ठेच्याची लिंक तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर आता ही खाण्याची एक तुम्ही याला जशाप्रकारे हवा असेल तशाप्रकारे तुम्ही खाऊ शकता, पण खाण्याची प्रोसेस एक दाखवते तुम्हाला मी. याला पापडा असा काढून घ्यायचा आहे तुम्ही भाकरीचा, आणि भाकरीचा पापडा काढून घेतल्यानंतर त्यावर आता हा ठेचा बनवून ठेवलेला आहे मी इथे लिंबूचा, तो याच्यावर तुम्ही घालून घ्यायचा आहे. आणि ठेचा घालून घेतल्यानंतर त्यावर भरपूर तेल, तुम्हाला म्हणजे थोडंसं तेल जास्त आवडत असेल तर थोडं तेल जास्त टाकून तुम्ही याला मिक्स करून आणि नंतर तुम्ही ही भाकरी खाऊ शकता. इथे मी फिक्क्या थोडं कमी तिखट मिरचीचा ठेचा बनवलेला आहे जेणेकरून मग व्यवस्थित ते खाता येतं आणि तिखट पण जास्त लागत नाही. आणि आता कळण्याची भाकरी आणि ठेचा तुमचा बनवून तयार आहे. गावरान पारंपरिक पद्धतीची ही भाकरी आहे. जेवण खूप टेस्टी आणि हेल्दी बनतं हे रात्रीच्या वेळेस तुम्ही बनवून हलकी घेऊ शकता हा आहार. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि कळण्याच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छान छान नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.